नंदा माझी मैत्रीण, नंदा जहागीरदार, नंदा श्रीमंत, पिढीजात श्रीमंत, नंदा सुंदर लहरी, तिला कधी काही कमी पडलं नाही, कोणती गोष्ट हवी आणि ती मिळाली नाही असं झालं नाही, ती साऱ्यांची लाडकी, हवी हवीशी वाटणारी, आमची मैत्री जुनी शाळेपासूनची, एकमेकींना सारं सांगितल्याशिवाय आमचं चालायचं नाही, आमच्यात झालेलं बोलणं तिसऱ्या कानावर पडू द्यायचं नाही। कॉलेजात आम्ही आलो आणि 2 वर्षांनी नंदा बहरून आली, गुलाब पाण्यानं न्हाल्यासारखी नेहमी सतेज दिसू लागली, तिच्या सुरेख केसांची वलय अधिक रेखीव झाली, तिनं नव्या नव्या फॅशन्स उचलल्या, नाटकात कामं केली, आधीच ती सुंदर लहरी अधिकच सुंदर लहरी झाली, मुलांशी बेपरवाईनं बोलू लागली, त्यांची टरही उडवू लागली, मीही बदलले, गाण्याचं काही अंग नसताना कविता गुणगुणू लागले, मुलांशी बोलणं टाळू लागले, भर दुपारची एकटीच फिरायला जाऊ लागले, उगीच रस्त्याकडे पाहत राहण्याबद्दल घरच्यांची बोलणी खाऊ लागले, उन्हात हिंडून माझा चेहरा काळवंडला, नख कुरतडण्याची नवीन वाईट सवय मला लागली। मे महिन्याच्या सुट्टीत नंदा गावी गेली 2 महिन्यांकरता, या सुमारास माझी आणि त्याची ओळख झाली, काही लक्षात येण्याअगोदरच ती दाट झाली, घनदाट झाली, त्याच्या निळ्या टायवरची पांढरी फुलं माझ्या पारव्या साडीवर उमटली, हातावर एक शाईचा थेंब पाडून मी तो त्याच्या मानेवर तिळासारखा लावला आणि त्याच्या हातावरची लव बहरून आली, त्याच्या अंगावर रोमांच उमटले आणि मी थरारून उठले। मी अशी थरारून गेले होते पण नंदा आपल्या स्थानात होती, मी तिच्यावर रुष्ट झाले होते, त्याची आणि नंदाची मी ओळख करून दिली, तेव्हा ती म्हणाली, आम्हाला कळलं बरं का, आमची मैत्रीण पळवलीत ना, तुमची मैत्रीण पळवण्यासारखीच आहे आणि तुम्ही तर अधिकच पळवण्यासारख्या दिसता, मग पाहास तर पळवून नेऊन मला, पाहतो प्रयत्न करून, आपल्याला काय 1 से 2 भले। असलं काही बाही उथळ बोलणं झालं, नंदा त्याची टर उडवते आहे असं वाटत राहिलं, तिनं त्याच्याकडे नीटसं पाहिलं सुद्धा नाही पण ती वात्रटपणा करीत राहिली आणि तो मात्र टक लावून तिच्याकडे पाहत राहिला, तिला निरखीत राहिला। नंदाचा आणि त्याचा दाट परिचय व्हावा अशी माझी इच्छा, पण दोघांनीही उडवाउडवी केली, मनावर घेतलं नाही म्हणून मी नाराज होते, मी नाराज होते पण तिला त्याचा पत्ताच नव्हता, ती आपल्याच लहरीत चालत होती, चालताना बारकासा दगड पुढं पुढं नेत होती, कुणी आस्थेनं पाठवलेल्या पत्राचा चुराडा झेली बोलत होती, तिच्या दिमागदार जरतारी चपलेची वादी तुटली होती, निमुळत्या नखावर मेंदीची तांबडी पिवळी आग होती। बर, तुझ्या लाडक्या विषयावर बोलू आपण, मग झालं? हातात असलेल्या पत्राचा चोळामोळा तिनं लांब उडवून दिला आणि माझ्याकडे नजर टाकून हसली, मोठा रुबाबदार आहे तो, नाही दिसायला खरंच देखणा आहे। मी भुलून गेले, उत्साहानं मान वेळावून म्हटलं, हो ग, पण पुरुषानं इतकं सुरेख दिसावं हे मला नाही आवडत, पण आता काय करणार, आवडीनिवडी सांगायच्या नाहीतच मुळी, आपलं तेच आवडून घ्यायचं। देखणे पण न आवडायला काय झालं ग तुला, अशीच तू बावळट। मी चमकून तिच्याकडे पाहिलं, निदान शाळेत कॉलेजात सारीच जण तुला बावळट समजत, ती पटवर्धन तुला फार हेटाळून बोलायची, तिला अगदी असा तसा नवरा मिळाला आहे रड्या नुसता, चांगल्या तरतरीत पटवर्धनला असला नवरा, आणि ती लकेरीदार हसली, काय झालं पटवर्धनचं ठाऊक आहे ना तुला, कुणीतरी तिला फशी पाडलं घातवेळी, लग्न करायला नकार दिला, मग घरच्यांनी घाईघाईनं हे असं उरकून घेतलं तिचं लग्न। हे बोलणं जसं काही माझ्या आवडीच्या विषयावरचं चाललं होतं, तुला एक विचारू, हं, त्यानं तुला लग्नाचं विचारलं आहे ना, म्हणजे तसं स्पष्ट शब्दात बोललो नाही आम्ही अजून, पण मग ती पुन्हा लकेरीदार हसली, तू जरा जपून वाघ, तो देखणा आहे पण चांगला नसेलही, असं बेभरवशी काम का, कदाचित उद्या तो नाही म्हणेल, उद्या तुझ्यावर भलतीच पाळी येईल, उद्या जणू आज अगदी खोटा मातीमोल होता, जसे काही त्याच्या शरीरावर उठलेले रोमांच माझ्या मनाची थरारी खोटी होती। मी मनात हसले, नंदा आणि मी मैत्रिणी, एकमेकींशी मोकळेपणानं बोलायचं आणि आमच्यातलं बोलणं दुसऱ्या कोणाच्या कानी पडू द्यायचं नाही हे मी विसरले, बेईमानी केली। त्याला म्हटलं, जरा जपून वागलं पाहिजे, तू देखणा आहेस पण चांगला नसशीलही, नाही का, अन हसले, भरभरून हसले, पुन्हा पुन्हा हसत राहिले।
तुझ्या त्या दिमागदार मैत्रिणीची अक्कल तर लग्नाचं बोलणं झालं आहे की नाही याचीही तिनं चौकशी केली ना. तिला म्हणावं लग्नाच्या वाटाघाटी करायला आता तूच ये. खरंच सांगेन मी तिला तसं. म्हणजे तुमची निळशी ओळख झाली नव्हती तीही होईल, मी सुखावून विश्वासानं म्हटलं. नंदाला मी हे सांगितलं तेव्हा ती बेफिकीर उत्साहानं हसली. जातेच मी त्याच्याकडे, मोठी गंमतच आहे ही, तुझ्या लग्नाची बोलणी करायला मी जायचं. वा वा, उद्याच जाते. काही दिवसांनी मी त्याच्याकडे गेले तेव्हा तो रुख हसला, घशात आवंढा अडकल्यासारखं बोलत राहिला, उगीचच इकडचं तिकडचं हवा पाण्याचं. जरा वेळानं खिडकीतून बाहेर पाहत त्यानं विचारलं, काय तुझ्या मैत्रिणीनं लग्नाची बोलणी तुला सांगितली की नाही? चल कसली रे थट्टा तुझी, पण नंदाची आणि तुझी आता चांगली ओळख झाली. आवडली ना तुला नंदा? न आवडायला काय झालं, तुझीच मैत्रीण आणि तुझ्यापेक्षा सवाई. पण मी नंदाबद्दल उत्साहानं बोलत असताना तो खिडकीबाहेर पाहत राहिला. माझ्या नजरेला त्यानं नजर दिली नाही. मग एकाएकी आठवण झाल्यासारखं म्हणाला, अरे मला कामाला बाहेर जायचंय, आता निघतोच मी. आणि हे बघ, मी महिनाभर फारसा मोकळा नाही, कामं आहेत, कदाचित बाहेरगावी जावं लागेल, तेव्हा नंतरच भेटू. त्यानं मला क्षणभर जवळ घेतलं, पण माझ्या लक्षात आलं की सुखाचे दाणे वेचून चिमण्या उडून गेल्या आहेत. वाटलं होतं ही राजाची कोठी गच्च भरलेली, कधी रीती व्हायची नाही, पण कोठी रिकामी झाली, कधी न संपणारी गोष्ट संपली. मला कळलं की त्याची आणि माझी ओळख गंडाट नव्हे, दाटही नव्हती. मी त्याला ओळखलंच नाही. नंदाचा आणि त्याचा दाट परिचय व्हावा ही माझी इच्छा पुरी झाली आहे. आता नाराजीचं कारण नाही. नंदा आणखी बदलली आहे. तिच्या विलासी केसांवर शुभ्र फुलं उमलली आहेत. गालावरचा तीळ चाचपून पाहायची नवी खोड तिला जडली आहे. आता ती माझ्या आवडीच्या विषयावर बोलते आहे. आडून आडून पण उत्साहानं बोलते आहे. न राहून बोलते आहे, वाहून बोलते आहे. मी म्हणते आहे, कोणाचा काय नेम सांगावा, तो चांगला असेलही, पण या असेल नसेलला माझ्या मनात अर्थ राहिलेला नाही. अधिक बोलायचं मी टाळते आहे, खाली पाहून चालते आहे, पण तिच्या जरतारी चपलेचा दिमाग नजरेपुढून हलत नाही. तिच्या नखांवरच्या तांबड्या पिवळ्या मेंदीचं प्रतिबिंब डोळ्यात उमटायचं राहत नाही.